पहा माझा विषय जो आहे तो संदर्भ जो आहे तो मुख्यतः सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ मतदारसंघ जो आहे जो राखीव मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या संदर्भाने पवार साहेबांच्या सोबत माझी चर्चा होते। हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये तो असणार आहे, त्याच्यामध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे किंवा शिवसेनेकडे असू शकतो अशा संदर्भाने माझी पवार साहेबांची भेट झालेली आहे आणि त्यापूर्वी माझी उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबर पण भेट झालेली आहे। त्या ठिकाणचा आमचा विषय असा आहे की मुख्यत्वे माझा एक मुद्दाच त्या ठिकाणी मतदारसंघातला असा आहे की अजितदादा आपसे बैर नाही, राजन पाटील तरी खैर नाही। तिथले जे नेते राजन पाटील आहेत त्यांचा जुलूम, अत्याचार, दंडेलशाही आणि एकाधिकारशाही, लोकांचा छळ आणि लूट, लुबाडणूक, फसवणूक ह्या सगळ्या कारणामुळं आणि महिलांच्या संदर्भामध्ये अतिशय हीन पद्धतीचा दृष्टिकोन ठेवणारी हे जे राजन पाटील आणि त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांचं जे 50 वर्षाचं साम्राज्य आहे ते सर्वसामान्य जनता त्याला कंटाळलेली आहे आणि त्याला उद्ध्वस्त करणार आहोत। पवारसाहेबांच्या नेतृत्वात, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात, काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे काही त्या ठिकाणचे मतदारसंघाच्या अंतर्गत इनपुट्स आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा करण्याकरता मी पवारसाहेबांकडे आलो होतो। त्याचबरोबर मी सुप्रियता यांच्याबरोबर पण चर्चा केलेली आहे आणि माझ्या पक्षाकडं जिथं मी आत्ता मुख्य प्रवक्ता म्हणून काम करत होतो त्याचा मी राजीनामा दिलेला आहे। यापूर्वी पण अनेक वेळाला मी ते सांगितलेलं आहे, 1 महिना झालं मी राजीनामा दिला आहे आणि तो राजीनामा अद्यापपर्यंत स्वीकारला नाही। दरम्यानच्या काळात पवारसाहेबांची भेट झाल्यानंतर मला आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि अजितदादा यांनी बोलवून देखील घेतलं होतं आणि त्यांच्याबरोबर माझी सविस्तर चर्चा झाली आणि त्या ठिकाणी मी माझी भूमिका अगदी स्पष्ट आणि ठामपणे व्यक्त केलेली आहे। 20 वर्षाची तपश्चर्या या पक्षामध्ये माझी आहे, अजितदादांच्याबरोबर निष्ठेनं मी त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि त्यामुळं माझं अजितदादाबरोबर कुठलंही भांडण नाही, माझं प्रदेशाध्यक्षाबरोबर कुठलं भांडण नाही, मी त्यांच्यावर कुठलंही नाराज देखील नाही। माझ्या ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या पक्षातही मी कुठंही कुणावर नाराज नाही, परंतु शेवटी मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी त्या भागामधून जिल्हा परिषदला निवडून देखील आलेलो आहे। माझी बांधिलकी जशी माझ्या नेत्यासोबत, माझ्या पक्षासोबत आहे त्याच्याहीपेक्षा पलीकडे जाऊन तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या सोबत जास्तीची बांधिलकी आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असताना सर्वाधिक बांधिलकी ही जनतेच्या सोबत असली पाहिजे, आम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारांच्या सोबत असली पाहिजे, आपल्या भागातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत असली पाहिजे। त्या बांधिलकीपोटी त्या ठिकाणचे राजन पाटलाचं जे साम्राज्य आहे ते एकाधिकारशाहीचं आहे, जुलमाचं आहे, ते आम्हाला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं आहे। याकरता आम्ही त्या ठिकाणी रणनीती केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता पवारसाहेबांची माझी भेट झालेली आहे, सुप्रियताची माझी भेट झालेली आहे। हे लक्षात घ्या, वरिष्ठांना, आपल्या कुटुंबातले वरिष्ठ असो किंवा आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असताना, राजकीय जीवनात काम करत असताना राजकीय वरिष्ठ असो, त्यांना आपल्यापेक्षा लहान कार्यकर्त्याला बोलण्याचा अधिकार आहे, तो व्यक्तिगत पातळीवर बोलण्याचा अधिकार आहे, सार्वजनिक ठिकाणी पण बोलण्याचा अधिकार आहे, त्यांचा अधिकार मी मान्य करतो। त्यांनी मला काय उद्देशून बोलले, कुठल्या भाषेत बोलले, हे त्यांना मी का बोलले असं विचारणं एवढा मी मोठा नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, ते मोठे नेते आहेत, त्यामुळं त्यांना प्रश्न विचारावा एवढा मी मोठा नाही, माझी ती योग्यता नाही, माझी ती लायकी नाही, त्यामुळं मी त्यांच्या बोलण्याच्या संदर्भामध्ये मला कुठलंही भाष्य करायचं नाही, मी त्याच्या संदर्भातही नाराज नाही। माझा मुद्दा एकच आहे, दादा आपसे बैर नाही, राजन पाटील तेरी खैर नाही। या संदर्भामध्ये लवकरच या बाबतीतला निर्णय देखील मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन। सध्या तरी माझा फोकस जो आहे तो मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवणं हा माझा फोकस आहे आणि तो फोकस आहे, त्याच्यावर मी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। अध्यक्ष म्हणून आजपर्यंत कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही आहे, अध्यक्षांनी केलेली नाही,
हे पहा, राजन पाटील यांनी एक वक्तव्य असं केलं होतं की आम्ही खानदानी पाटील आहोत आणि खानदानी पाटील असल्यामुळं लग्नाच्या अगोदर सुद्धा लपडी करण्याचा आम्हाला पाटील लोकांना अधिकार आहे आणि ती त्या लपड्यामधून जी अनावरस मुलं जन्माला येतात ती आता समोर बसलेल्या लोकांच्या वयाची झालेली असतील. 17 वर्षी आम्हाला 302 कलमं भोगल्याचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला दहशत करण्याचा अधिकार आहे. आणि हे सगळं का आहे तर मी खानदानी पाटील आहे, आम्ही खानदानी पाटील आहोत अशा पद्धतीचं महिलांच्या बाबतीमध्ये हीन पद्धतीचं वक्तव्य करणारा स्वतः किती कॅरेक्टर लेस आहे ह्याचं जाहीरपणे प्रदर्शन करणारा आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या विषयाचा मला अभिमान आहे म्हणून सांगणारा, गुंडागर्दीचं प्रदर्शन करणारा, दहशतीचं प्रदर्शन करणारा आणि त्याचाही अभिमान आहे म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला या पक्षामध्ये ताकद दिली जाते. ज्या व्यक्तीने सहकारी साखर कारखाना, सर्वसामान्य माणसाचा सहकारी कारखाना हा खाजगी करून स्वतःच्या नावावर केला अशा माणसाला सहकार परिषदेचं अध्यक्ष केलं गेलं, हा जो प्रकार आमच्या पक्षाच्या स्तरावर जो चाललेला होता हा अजिबात मला मान्य नाही. त्यामुळं जे काही पक्षस्तरावर तिथं अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात त्याच्याबद्दल निश्चितपणे माझा आक्षेप आहे. परंतु मी नेत्यांच्या संदर्भात नाराजी व्यक्त करणार नाही, ते वरिष्ठ असतात, ते आपल्यापेक्षा सिनियर असतात, त्यांनी काही वेगळा विचार केला असेल. आणि तुम्ही जे सांगताय की पक्षांतर्गत काही मंडळी आता नाराजी व्यक्त करतायत, तर त्यांची नाराजी त्यांच्या स्तरावरची असेल, मी इतरांच्या नाराजी संदर्भात भाष्य करावा याच्या बाबतीत मला तेवढी पॉवरही नाही, माझी तेवढी शक्तीही नाही. मी एकत्र पक्ष असतानापासून राजन पाटलाच्या संदर्भामधली माझी भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली होती. एवढंच नव्हे तर भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही राजन पाटलाच्या विरोधात लढवली होती आणि त्याचं डिपॉझिट झालेलं होतं. आणि त्यातून तरी पक्षश्रेष्ठीने लक्षात घ्यायला पाहिजे होतं की उमेश पाटील आणि धनंजय माडिक यांनी एकत्रित येऊन भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये राजन पाटलाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट घालवलं आहे, मोहोळ तालुक्यातला हा कारखाना. त्यामुळं आमची त्या ठिकाणची राजन पाटील विरोधकांची ताकद ही पक्षाच्या स्तरावर दखल घेतली गेली नाही याचं फक्त मला खंत वाटते. त्यामुळं उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यातली आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातली सर्वसामान्य जनता कुणाच्या बाजूने आहे, राजन पाटलाच्या बाजूने आहे का उमेश पाटलाच्या बाजूने आहे, याचा निर्णायक फैसला होणार आहे. त्यामुळं नेमकं उमेश पाटील चुकीचा होता का माझे पक्षश्रेष्ठी चुकीचं ॲनालिसिस करत होते हे त्याच वेळेला स्पष्ट होईल. मी त्यांना असं म्हणणार नाही, मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना यश मिळालं का अपयश मिळालं असं बोलणं उचित ठरत नाही. आपण खूप लहान कार्यकर्ते आहोत, छोटे कार्यकर्ते आहोत, त्यामुळं मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं यश अपयशाची भाषा करून त्यांची मापं काढावी एवढी माझ्यामध्ये अक्कलही नाही, माझ्याकडे तेवढी कुवतही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.